अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। युगदृष्टा परमपूज्य निरंकारी बाबा हरदेव सिंगजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहरातील संत निरंकारी मंडळाच्या वतीने सफाई अभियानासह वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात साफसफाई करून परिसर स्वच्छ केला। संत निरंकारी मिशनच्या या सेवा कार्याला जामनेर शहरातील सेवा दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या जामनेर शहरामध्ये संत निरंकारी मंडळाचं कार्य खूप वर्षापासून सुरू आहे आणि आज दिनांक 23 फेब्रुवारी 2019 म्हणजे परमपूजनीय निरंकारी बाबा हरदेव सिंगजी महाराज आज यांचा वाढदिवस। आज या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्हाला जे हेडक्वार्टर दिल्लीवरनं आदेश आलेले आहेत माननीय क्षेत्रीय संचालक साहेब सुशीलजी दारा, आमचे सेवादलचे अधिकारी जळगाव यांनी तो आदेश आम्हाला फॉलोअर केला आहे, तर त्या आदेशाचं अनुषंगाने त्या आदेशाचं पालन करत आज या जामनेर तालुकाभरातून महिला सेवादल, पुरुष सेवादल आणि अधिकारी वर्ग सर्व तर हे इथे जमून आज सकाळपासून आज या उपजिल्हा रुग्णालय जामनेर इथे सफाई अभियान सुरू आहे आणि इथून गेल्यावर प्रत्येकजण आपल्या घराजवळ एक वृक्ष, एक झाड लावणार आहे। म्हणजे साफसफाई अभियान व वृक्षारोपण अभियान हे आम्हाला सद्गुरु माताजींनी आज आदेश दिलेला आहे। या आदेशाचं पालन करत हे सर्वजण आज कार्यरत आहेत। आज माताजींची जी शक्ती आम्हाला जी मिळालेली आहे, सद्गुरु बाबाजींचे जे आशीर्वाद मिळालेले आहे, आशीर्वादाचे आज सर्व पात्र आहात जे पोहोचलेत
जे काही कामात असतील त्यांचं ध्यानसुद्धा इथे लागलेलं आहे। आणि आज बाबाजींचा 65वा वाढदिवस आहे। या अनुषंगाने संत निंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व सेवादल हे असंख्य ऑल ओव्हर भारतामध्ये पूर्ण जगभरामध्ये असंख्य असे हॉस्पिटल्स, आज मोठमोठे हॉस्पिटल्स असतील मेट्रो सिटीमधले, गावखेड्यांमधले आणि शहरांमधले सर्व हॉस्पिटलला साफसफाई करण्याचा आदेश आज आलेला आहे। तर सर्व देशभरामध्ये ही सफाई आज सकाळपासून सुरू झालेली आहे सर। तर आजच्या तारखेला आम्ही कालच वैद्यकीय अधिकारी साहेबांना इन्फॉर्म केलं होतं, माननीय सरांनीसुद्धा आम्हाला सफाई करण्याची परमिशन दिली, त्यांचा दास आभारी आहे संत निंकारी मंडळाकडनं। परत नगर परिषदचं सुद्धा इथे सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनीसुद्धा खूप मोलाचं सहकार्य आपला वेळात वेळ काढून आम्हाला इथे वेळ दिलेला आहे। आणि आज इथे हे आपण जे बघत आहात सर्व सेवादल आपला काही ना काही कामधंदा सोडून आलेले आहेत, काही ना काही आज प्रत्येकजण कामामध्ये व्यस्त आहे, पण जो आदेश आलेला आहे त्या आदेशाचं पालन करणं आमचं आद्य कर्तव्य आम्ही मानतो। आणि सद्गुरू माताजींच्या चरणी हीच आशीर्वाद, हीच याचना, हीच कामना करतो की जे जे मानवता के मसीहा बाबाजींना म्हटलं गेलं होतं, तर आज मानवतेचं जनकल्याणासाठी आज निरंकारी मिशन कार्य करत आहे। तर अशा या आजपर्यंत चाललेल्या मिशनचं कार्याला सर्वजणांचा असा हा खांद्याला खांदा लावून सहभाग मिळतो तेव्हाच हे कार्य सफल होतं। आणि जे जे इथे सर्व सेवादल महापुरुष भगिनी आलेले आहेत या सर्वांचं दास आभारी आहे, ऋणी आहे की जेव्हा जेव्हाही मिशनकडनं आवाज येईल, जो आदेश आम्ही जो तुमच्या चरणावर ठेवू त्याचं आपण काटेकोरपणे आपण त्याचं पालन करावं। आणि आजचं इथे हे थोडं का राहिलेलं आहे जे काय जे आज संपन्न झालेलं आहे आणि या सफाई अभियानामध्ये सर्वजण सम्मिलित झाले, आदरणीय वैद्यकीय अधिकारी साहेब पूर्ण त्यांचा स्टॉफ यांचासुद्धा आम्ही आभारी आहोत, ऋणी आहे संत निंकारी मिशनकडनं, यांनीसुद्धा मोलाचं सहकार्य दिलेलं आहे। धन्यवाद। प्रेमाने बोला सद्गुरु माता की। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।